भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ सशक्तीकरण व मजबूतीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनसपुरी व भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव त्याचप्रमाणे शरद कासार हे बैठक घेण्यासाठी आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले. आज 3 वाजता आमच्या जिल्ह्याचे संघटन मंत्री सन्माननीय रवीजी अनसपुरे, जिल्हा सरचिटणीस सन्माननीय बच्छाव सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला इथं सर्व सिन्नर शहरातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये प्रमुख हेतू हा बूथ सशक्तीकरण हा हेतू होता. त्यांनी आपले जे ए बी आणि सी फॉर्म असतात ज्याच्यामध्ये बूथ प्रमुख असं सगळ्या जबाबदाऱ्या असतात, शक्ती केंद्र प्रमुख असतात, या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या निश्चितीसाठी त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे इथं माझ्या शब्दाला मान देऊन इथं सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित झाले, वेळात वेळ काढून आले, 1 वाजेपासून थांबलेले होते. या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर्फे बाळासाहेब आंबेडकर यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोण देत आहोत? जय शिवराय. आता परवाच आमच्या भारतीय जनता पार्टीची शहर अध्यक्षपदी कुंडे सरांची नियुक्ती करण्यात आली आणि 3राच दिवस झाला तरी आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठक ही अतिशय सुंदर आणि अति खेळीमेळीने पार पडली आहे. तर याच्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्याचे संघटन मंत्री रवीजी अनसपुरे हे उपस्थित राहून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नाशिक जिल्ह्याचे जिल्हा संघटन मंत्री श्री अनसपुरे साहेब व श्री बच्छाव सर आलेले होते. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर बूथ सशक्तीकरण कसं करावं, शक्ती केंद्र प्रमुख कसे नेमावे व या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या असलेल्या काही शंका, काही जे प्रश्न होते त्याबद्दल मार्गदर्शन केले व या ठिकाणी सर्वांचं मार्गदर्शन करून हा कार्यक्रम योग्य रीतीने संपन्न झाला. यावेळी शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे, जयंत आव्हाड, विठ्ठल जपे, विशाल क्षत्रिय, कृष्णा दराडे, हितेश वर्मा, मुकुंद खर्जे, नाना बाबर, संतोष चव्हाण, चंद्रकला सोनवणे, नानी बाबर, दीपाली लोणारे, संगीता गुळे, सुनीता काळोखे, चंद्रभान कोटकर, दशरथ बिन्नर, अरुण पाबळे, संदीप उगले, सुदर्शन झगडे, प्रतीक धारणकर, गणेश क्षीरसागर, भारती पवार, केमाजी जाधव, मुक्ता परबत आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर.